नमस्कार संपादकीय मध्ये मी महेश दानके आपलं सर्वांचं स्वागत करतो। संपादकीयचा आजचा विषय आहे शहापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट, शिवसेनेची बंडखोरी। विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत, काल लास्ट मुदत होती अर्ज भरण्याची आणि यामधून एक निष्पन्न झालेलं आहे की महाविकास आघाडी महायुती या जे दोन महत्त्वाचे घटक आहेत यांच्यामध्ये मोठी लढत होईल अशा पद्धतीनं सांगितलं जात होतं आणि तीन पक्ष एकत्र असल्यामुळे महाविकास आघाडीचा सहज विजय होईल असंही बाकीत वर्तवलं जात होतं। मात्र पहिल्या दिवशी जो फॉर्म भरला होता अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेच्या अविनाश शिंगे यांनी, त्यांना शिवसेनेने अधिकृतपणे, म्हणजे शिवसेना म्हणजे स्थानिक पातळीच्या शिवसेनेने अधिकृतपणे हा आमचा उमेदवार असल्याचं जाहीर केलेलं आहे। त्याच्यामुळे तो अपक्ष उमेदवार नसून शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहे आणि पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये सांगली पॅटर्न झालं होतं तशाच पद्धतीचा सांगली पॅटर्न शहापूरमध्ये होईल की काय अशा पद्धतीची शंका निर्माण झालेली आहे आणि या माध्यमातून महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि महाविकास आघाडीमधला सगळ्यात मोठा पक्ष जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, याच पक्षानं बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार माजी आमदार पांडुरंग बरोरा अडचणीत आल्याचं चित्र दिसत आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर आतापर्यंतच्या सगळ्या लढाया दुरंगी लढाई झाल्या होत्या, मात्र यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये बहुरंगी अशा पद्धतीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। महाविकास आघाडी आहे, महायुती आहे, जिजाऊ संघटनेचा उमेदवार आहे, मनसेचा उमेदवार आहे, त्यापेक्षा इतर बसपाचा उमेदवार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शिवसेना ठाकरे पक्षानं सुद्धा आपली अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे। ही उमेदवारी स्थानिक नेते जे शहापूरमधले नेते आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये संघटना वाचवण्यासाठी, पक्ष वाचवण्यासाठी लढणार आहोत आणि हा बंडाचा झेंडा केवळ संघटना वाचवण्यासाठी हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलंय। या संदर्भामध्ये कालचा जो शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्याचा, ते फॉर्म भरल्यानंतर संध्याकाळी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अविनाश शिंगे हे आमचे शिवसेनेचे उमेदवार असून ते शिवसेनेच्या माध्यमातून जरी अपक्ष चिन्ह त्यांना मिळालं असलं तरी संघटनेचा संपूर्णपणे पाठिंबा त्यांना आहे आणि त्यामुळे शिवसेनेने अविनाश शिंगे यांना पुरस्कृत केलेलं आहे आणि ते उमेदवारी करणार आहेत। आज स्कुटिनी होती, छाननी होती, छाननीमध्ये बरेच अर्ज या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत, आणखीन दोन तीन दिवसानंतर माघार घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घ्यायची नाही, वरिष्ठांनी आदेश दिला तरी आमचे जे बंड आहे ते संघटना वाचवण्यासाठी बंड आहे आणि म्हणून आम्ही ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभेची जागा आम्ही मागितली होती, परंतु राष्ट्रवादीला जागा गेली। खरं म्हणजे दावा आमचा होता, ताकद आमची होती, तरीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून जे खासदार होते सुरेश म्हात्रे यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला, प्रामाणिकपणे काम केलं। मात्र त्यावेळी काम करत असताना त्यावेळी सुरेश म्हात्रे बाळ्यामा यांनी शब्द दिला होता की शहापूरची जी जागा आहे विधानसभेची तिचा आम्ही हक्क सोडू, मात्र तशा पद्धतीनं झालं नाही आणि जो नैसर्गिक नियम आहे आघाडी किंवा युतीचा त्या अनुषंगानं ही जागा राष्ट्रवादीची असल्यामुळे पुन्हा एकदा ती राष्ट्रवादीला मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे काय करायचा हा मोठा प्रश्न शिवसेनेच्या समोर होता आणि म्हणूनच शिवसेनेने या संदर्भामध्ये अविनाश शिंगे यांनी जो उमेदवारी अर्ज केला होता त्याला कायम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच ज्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी पांडुरंग बरोरा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी कोणत्याही शिवसैनिकांनी पांडुरंग बरोरा यांचा अर्ज भरण्यासाठी जाऊ नये अशा पद्धतीच्या सोशल मीडियावर पोस्ट शिवसेनेच्या फिरत होत्या आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर काँग्रेसची काही तुरळक मंडळी सोडली तर राष्ट्रवादी काँग्रेस यांचे फक्त पदाधिकारी होते, शिवसेनेचे पदाधिकारी नव्हते। 4-2 पदाधिकारी जे होते ते केवळ आमचे जिल्हाप्रमुख येणार आहेत म्हणून ते आल्याचं या ठिकाणी दावा शिवसेनेच्या बंडाचा हाती झेंडा हाती घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं सुरुवातीला आपण बघितलं की महायुतीमध्ये सुद्धा अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणामध्ये होती, कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित पवार गटाला उमेदवारी नको म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिंदेकट अग्रेसर होता आणि आम्हालाच उमेदवारी मिळाली पाहिजे, आम्ही दौलत दरोड्यांचं काम करणार नाही अशा पद्धतीनं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं। मात्र फॉर्म भरायच्या दिवशी जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्याचबरोबर हे शिवसेनेचे पदाधिकारी, शिंदे गटाचे पदाधिकारी हे सगळे पदाधिकारी त्यांच्या फॉर्म भरायला हजर होते, त्याच्यामुळे त्यांचा विरोध मावळला असण्याची शक्यता आहे। मात्र
महाविकास आघाडीचा जर विचार केला तर महाविकास आघाडीचा फॉर्म भरताना शिवसेनेचे पदाधिकारी जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते कोणतेच पदाधिकारी पांडुरंग बोरा यांचा फॉर्म भरण्यासाठी नव्हते, त्याच्यामुळे ते बंडखोरी करतील असं वाटत असताना त्याच दिवशी संध्याकाळी त्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी बंडाचा निशाणा फडकवल्याचं दिसत आहे. या संदर्भामध्ये जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेला बाळा धनके जे तालुका प्रमुख ते होते, उपजिल्हा प्रमुख शंकर काळे होते, जिल्ह्याचे सचिव काशीनाथ तिवरे होते. त्यानंतर इच्छुक उमेदवारांमध्ये ज्यांनी फॉर्म भरले ते अविनाश शिंगे होते, तलपाडे सर होते आणि बरेचसे काही शिवसेनेचे पदाधिकारी होते. आणि या अनुषंगाने कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी लढायची आणि या ठिकाणी उमेदवारसुद्धा निवडून आणायचा अशा पद्धतीचा चंग शिवसेनेच्या पदाधिकारी बांधल्याचं दिसत आहे. अर्थात या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत, प्रमुख नेतेगण आहेत, ते कदाचित चर्चा करतील आणि त्या चर्चेतून यदा कदाचित शिवसेनेची बंडखोरी जर शमवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला ही लढाई सोपी जाईल. अन्यथा अविनाश शिंगे यांचा जर उमेदवारी अर्ज राहिला तर मात्र महाविकास आघाडीला ही जागा जिंकणं कठीण आहे. कारण महाविकास आघाडीचा जर विचार केला तर शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. आणि त्याचबरोबर पांडुरंग बोरा ज्या पक्षातून उभे राहिलेले आहेत त्या पक्षाची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फूट पडलेली आहे. दोन गट त्या पक्षाचे झालेले आहेत, त्याच्यामुळं एक संघ जे यापूर्वी 2019 विचार केला किंवा 2014 जी राष्ट्रवादी होती ती राष्ट्रवादी आज राहिलेली नाही, जशी शिवसेना सुद्धा राहिलेली नाही. मात्र तिन्ही पक्षांचा जर विचार केला तर मात्र महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठा दिसतोय. आगामी काळामध्ये म्हणजे या विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर लगेच स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या जर आता बंडखोरी केली नाही किंवा आपला अख्खं अस्तित्वात आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला नाही तर मात्र संघटनेची फाटाफूट होईल आणि संघटना अतिशय त्याची जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते सैरावैरा होतील, इतर ठिकाणी पळतील. आणि म्हणूनच संघटना टिकवायची असेल तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये बंडखोरी करावी लागेल, बंटाचा झेंडा हाती घ्यावा लागेल अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेच्या स्थानिक तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे दिसते. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी उमेदवारी अर्ज जो दाखल केला होता पहिल्या दिवशी तो उमेदवारी अर्ज हा शिवसेनेचा अधिकृतपणे अर्ज असेल अशा पद्धतीचा स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटली आहे हे निष्पन्न झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपण महायुतीचा जर विचार केला तर त्यांनी सुरुवातीला मात्र बंड केलं होतं, मात्र फॉर्म भरताना हे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी दौलत दरोडा यांच्या सोबत असल्याचं दिसलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जिजाऊचा सुद्धा तगडा उमेदवार या ठिकाणी रंजना उगडा जे भाजपच्या पदाधिकारी होत्या त्या सुद्धा या ठिकाणी त्यांनी जिजाऊ संघटनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी उमेदवारी केलेली आहे. मनसेने सुद्धा हॅरी खंडवे यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा उमेदवार आहे, बसपाचा उमेदवार आहे. अर्थात हे सगळे जरी उमेदवार असले तरी यापूर्वीच्या लढाई ह्या फक्त दुरंगी लढाई व्हायच्या, बाकीचे उमेदवार किंवा बाकीचे पक्ष होते ते नाम मात्र मतं घ्यायची. मात्र या वर्षीचा म्हणजे 2024 जर विचार केला तर ही लढाई दुरंगी नसून ती चौरंगी लढत होणार आहे. महायुती, महाविकास आघाडी, त्याचबरोबर जिजाऊ संघटना आणि जर शिवसेनेने हा उमेदवार अविनाश शिंगे यांची जर उमेदवारी कायम केली तर शिवसेनेचा एक उमेदवार अशा पद्धतीची चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर इतर जे पक्ष आहेत ते थोडेफार त्यांच्या कुवतीनुसार मतदान काढतील, मात्र या ठिकाणी हे चार प्रमुख आणि दावेदार अशा पद्धतीचे उमेदवार आहेत. आणि त्याच्यामुळे ही जी लढाई आहे शापूर विधानसभेची ही या वर्षाची लढाई मात्र चौरंगी लढाई 100% होईल अशा पद्धतीचं चित्र दिसत आहे. मात्र या संदर्भामध्ये महाविकास आघाडीमधील म्हणजे ज्या पक्षाला उमेदवारी दिलेली आहे त्या पक्षाच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकांनी जर वरिष्ठ पातळीवर शिवसेनेशी संपर्क साधला आणि शिवसेनेच्या स्थानिक लेवलचं बंड शमवण्याचा जर प्रयत्न केला तर मात्र तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भामध्ये कोणत्याच पद्धतीचं वरिष्ठांचे आदेश आले तरी ते जुमानायचे नाहीत आणि त्यासाठीच प्रसंग पडला तर सर्वांनी राजीनामेसुद्धा आम्ही आधीच दिलेले आहेत अशा पद्धतीचं स्पष्ट मत काशीनाथ तिवरे जे जिल्ह्याचे सचिव आहेत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला होता. त्यामुळे नक्कीच कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी करायची आणि आपल्या अस्तित्वासाठी संघटनेच्या अस्तित्वासाठी लढाई करायची अशा पद्धतीचं ठाम मत
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केल्याचं दिसतंय. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारापुढे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. मात्र खरं चित्र जे स्पष्ट होईल ते माघारी घेतल्यानंतर, तोपर्यंत ज्या काही घडामोडी हालचाली होणार आहेत त्याच्यावर लोकांचा लक्ष असणारच आहे. त्यानंतर ज्या ज्या काही घडामोडी घडतील त्या घडामोडी आपल्या माध्यमातून आमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तोपर्यंत महाविकास आघाडीला खिंडार पडल्याचं स्पष्ट या ठिकाणी झालेलं आहे. महाविकास आघाडीमधला एक मोठा पक्ष बाजूला गेल्यामुळं महाविकास आघाडीच्या पुढे एक मोठा प्रश्नचिन्ह विजयासाठी निर्माण झाला आहे हे सांगण्यासाठी पंचांगाची गरज लागणार नाही.